घेतलाय. मी त्यांचं मनापासून आभार मानतो, कर्मचाऱ्यांचे देखील आभार मानतो. आणि पुन्हा एकदा मी सरकारच्या वतीनं या ठिकाणी सांगू इच्छितो की शेवटी सगळे कर्मचारी आमचे आहेत, त्यामुळे त्यांना जे चांगलं चांगलं देता येईल ते देण्याचा प्रयत्न करणं ही आमची जबाबदारी आहे. कुठेही आमची त्यात आडमुठी भूमिका नाही आहे. आणि त्या संदर्भात आता ही जी समिती आहे, ही समिती जे काही 3-4 मुद्दे ठरले आहेत त्या मुद्द्यांवर रिपोर्ट देईल आणि त्याच्या आधारावर मग पुढची कारवाई ती आपल्याला करता येईल. शेवटी जे आम्ही सातत्याने म्हणत होतो की संवादातनं तोडगा निघतो, तो संवाद झालेला आहे. आणि म्हणून मी कर्मचाऱ्यांचंही अभिनंदन करतो आणि विशेषतः पुढाकार घेतल्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचं मी विशेष आभार मानतो. तुमचा यामध्ये मोठा रोल होता, तुम्ही सुद्धा कर्मचाऱ्यांसोबत वारंवार चर्चा केली होती. नाही, शेवटी आम्ही पार्ट ऑफ गव्हर्नमेंटच आहोत, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे लोक काम करतो. आणि आमचा पहिल्या दिवशीपासून प्रयत्न होता की कुठेही संप होऊच नये, पण शेवटी तो संप झाला, पण आज तो मागे घेतला जातोय ही आनंदाची गोष्ट आहे. आणि आम्ही पुढे देखील कर्मचाऱ्यांच्या सोबत जास्तीत जास्त चर्चा करून मार्ग काढू. राज्य सरकारने जो 3 महिन्याचा वेळ समितीला दिलेला आहे, त्यामुळे टाइम बाउंडच आहे. ठीक आहे, देवेंद्र हिंदी में बताया, राज्य कर्मचारी जो स्ट्राइक पे थे 7 दिनों से कॉल्ड ऑफ हो गए. देखिए, 7 दिनों से हमारे जो सारे राज्य सरकार के कर्मचारी थे वो ओल्ड पेंशन को लेकर स्ट्राइक पर गए थे. उनके साथ हमने काफ़ी निगोशिएशंस किए और हमने उनको ये कहा है कि रिटायरमेंट के बाद उनको सोशल सिक्योरिटी मिलनी चाहिए, उनको ठीक ढंग से जीने के लिए रिसोर्सेस मिलने चाहिए. ये जो प्रिंसिपल है, इस प्रिंसिपल को हम मान्य करते हैं और उसी के आधार पर हम लोगों ने एक कमेटी तैयार की है कि जो कमेटी ओल्ड पेंशन स्कीम, न्यू पेंशन स्कीम, ये सबको देखेंगी, उसकी जांच करेगी और किस प्रकार से हम लोग वो सारे बेनिफिट्स उनको दे सकते हैं ताकि वो एक अच्छी ज़िंदगी जी पाए और किसी के ऊपर डिपेंडेंट ना रहे. इस प्रकार का सारा उसकी जो चीज़ें उसका अभ्यास करके कमेटी अपना रिपोर्ट देगी. साथ साथ जो हमारे सारी यूनियंस है वो यूनियंस भी कमेटी के सामने जाएगी और यूनियंस के साथ भी कमेटी पूरा विमर्श करेगी और एक इंडिपेंडेंट कमेटी हमने तैयार की है. 3 महीने का समय दिया है और ये जो पहल हमारे मुख्यमंत्री जी ने की उसके बाद कर्मचारियों ने स्ट्राइक वापस लिया, ये बहुत अच्छी बात है. मैं उनका भी आभार व्यक्त करता हूँ और मुख्यमंत्री जी का अभिनंदन करता हूँ.